हॅलो फ्रेंड्स, स्टडी विथ बीकेपी टेबल सेवन या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आपण आज 18 फेब्रुवारी 2024 झालेला जो पेपर होता स्कॉलरशिपचा, त्या स्कॉलरशिप पेपरचे प्रश्नाचे उत्तरे आपण बघणार आहोत. कशाप्रकारे लवकरात लवकर अशा प्रकारच्या प्रश्नांचे उत्तरे आपण काढू शकतो ते आपण बघणार आहोत. याच्या अगोदरचे जे प्रश्न आहेत आपण ते आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत, तुम्ही नक्कीच बघा. लवकरात लवकर या प्रश्नांची उत्तरे कशाप्रकारे काढावे ते आपण सांगितलेलं आहे. बघा, या प्रश्नाचं उत्तर बघूया की सोबतच्या मार्गावरून एक व्यक्ती जाणार आहे, तर तो ए ठिकाणाहून बी ठिकाणी पोहोचताना किती वेळा हा क्वेश्चन किती वेळा उत्तरेकडे तोंड करेल. तर बघा, आता इथे आकृती दाखवली आहे आणि आकृतीमध्ये ही उत्तर दिशा दाखवली आहे. खालची जी उत्तर दिशा आहे त्याच्याकडे ॲरो दाखवला आहे तुम्हाला, ठीक आहे. तर ए ठिकाणाहून कुठपर्यंत जाणार तर बी ठिकाणापर्यंत, तर असं किती वेळा घडलं आहे बघा. समजा हा व्यक्ती इथून निघालेला आहे, उत्तर दिशेकडनं, उत्तर दिशेकडे एक वेळा. इकडल्या साईडला उत्तर म्हणलं, या साईडला राईट साईडला काय असेल, दक्षिण दिशा असेल. आपल्याला दक्षिण दिशेची काही घेणं नाही, फक्त आपण समजून घ्यायलो की उत्तर दिशेकडे किती वेळा तोंड येईल. बघा, हे वरच्या साईडला चाललाय म्हणजे काही घेणं नाही, पुन्हा हा ह्या उत्तर दिशेच्या अपोजिट साईड म्हणजे दक्षिण दिशेकडे चाललाय म्हणजे याचं बी काही घेणं नाही, हे मिळून टाकूया आपण, ठीक आहे. पुन्हा हा वरच्या साईडला चाललेला आहे, ठीक आहे. वरच्या साईडला म्हणजे आपल्याला या दिशेचं काही घेणं देणं नाही, पुन्हा या साईडला चाललेलं आहे, ठीक आहे. तर ही जी झाली ही उत्तर दिशा, इथे फर्स्ट टाईम आणि इथं सेकंड टाईम, ही दोन वेळा झालेलं आहे. बघा, पुन्हा वरच्या साईडला चाललं आहे, वरच्या साईडला चाललेला आहे, आणि त्याच्यानंतर हा पुन्हा काय राईट साईडला वळणार आहे, ठीक आहे. तर समजा हा असा वर चालला, हा ॲरो दाखवला मी, हा असा ॲरो दाखवला, उत्तर दिशेकडे जाणारे फक्त दोनच ॲरो आहेत. कोणते? हा एक ॲरो आहे आणि हा एक ॲरो, म्हणजे तो व्यक्ती ए ठिकाणापासनं बी ठिकाणापर्यंत जाईपर्यंत उत्तरेकडे तोंड किती वेळा करेल, दोन वेळा. हे याचं अचूक उत्तर असणार आहे, ठीक आहे. फ्रेंड्स, बघा, ह्याच प्रश्नाला आपल्याला जर इंग्रजीत बघायचं असेल तर इंग्रजीत हा क्वेश्चन इथं वर दाखवलेला आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. 26 नंबरचा क्वेश्चन हा इथं आहे, 27 नंबरचा क्वेश्चन. आणि हाच क्वेश्चन इंग्रजीमधून आपण सॉल्व करू शकतो, ठीक आहे. सेम क्वेश्चन आहे. आता याच्या खालचा आपल्याला क्वेश्चन मी तुम्हाला दाखवतो आणि लगेच तुम्हाला काय हे सॉल्व करून दाखवतो. 28 नंबरचा क्वेश्चन, आता आपण खाली जाऊया. 28 नंबरचा क्वेश्चन इंग्लिशमधनं बघूया, इंग्लिशवाले स्टुडंट, ठीक आहे. सेम क्वेश्चन आता आपण मराठीमध्ये बघूया. सेम क्वेश्चन, 28 नंबरचा क्वेश्चन आहे. 28 नंबरचा क्वेश्चन चांगल्या प्रकारे दिलेली आहे, त्याची जी लेवल जी होती ती चांगल्या प्रकारची होती. बघा काय दिलेलं आहे क्वेश्चन, की क्वेश्चन आहे ए झाडावर काही पक्षी बसलेले आहेत आणि बी झाडावर काही पक्षी बसलेले आहेत, ठीक आहे. बसलेले आहेत फक्त हे शेवटी दिले त्यांनी, तर हे समजून घ्या. ए झाडावर काही पक्षी बसलेले आहेत आणि बी झाडावर काही पक्षी बसलेले आहेत. ए झाडावरील एक पक्षी बी झाडावरील पक्षामध्ये गेला, ठीक आहे. ए झाडावरचा पक्षी उडालेला आहे. समजा इथं ए झाड आहे आणि इथं बी झाड आहे. ए झाडावरचा पक्षी एक उडाला, इथं बी झाडावर येऊन बसलेला आहे, ठीक आहे. तर काय होईल, तर काय होतं म्हणजे कंडिशन काय आहे की बी झाडावरील पक्षी जी होती ते त्या पक्ष्यांची संख्या काय दुप्पट होऊन जाईल. म्हणजे ही ऑलरेडी जी संख्या होती त्या संख्या आणि इथून एक मायनस झाल्याच्यानंतर, इथून मायनस एक झाल्याच्यानंतर इथे प्लस एक पक्षी झाल्याच्यानंतर काय होईल, ह्यांची संख्या आधीच्या संख्येपेक्षा, या ए झाडाच्या संख्येपेक्षा दुप्पट होऊन जाईल, ठीक आहे. तर आणि बी झाडावरील एक पक्षी, पुन्हा एक काय सांगितलेली कंडिशन बघा. आता हे आपण मी जरा वेगळ्या कलरनं दाखवतो, ही कंडिशन वेगळी आहे की बी झाडावरील एक पक्षी जर बी झाडावर उपस्थित असलेले अगोदरचे जे पक्षी होते, बी झाडावर जे उपस्थित असलेल्या अगोदरचे जे पक्षी होते या कंडिशनच्या अगोदर, हे येणं जाण्याच्या अगोदर काय म्हणाले त्यांनी, आता हे कंडिशन जी आहे ना, ही कंडिशन आणि ही कंडिशन काय आहे नंतरची आहे. आणि बी झाडावरील एक पक्षी जर ए झाडावर गेल्यास दोन्ही झाडावरील पक्षी समान होतील. ही कंडिशन सेकंड आहे बघा, या आणि पासनाची कंडिशन सेकंड आहे. तर सुरुवातीला क्वेश्चन दिलेला आहे, क्वेश्चन मी सांगतो, क्वेश्चन वेगळ्या पेननं घेऊया वेगळ्या कलरनं. तर सुरुवातीला ए आणि बी झाडावर अनुक्रमे किती पक्षी होते. तर बघा, अशा प्रकारच्या प्रश्नाला सॉल्व करण्यासाठी चांगल्या प्रकारचं लेवल हार्ड आहे ह्याची थोडी,
तर तुमच्या लेवलप्रमाणे, तुमच्या एजप्रमाणे हे लेवल बऱ्यापैकी हार्ड आहे. तर अशा प्रकारच्या प्रश्नाला सोडवण्यासाठी तुम्ही काय करा की ऑप्शननुसार जा, ऑप्शन जे दिले आहेत ऑप्शननुसार जा. आणि येथे मी तुम्हाला अचूक काय आहे ते सांगतो की तुम्हाला ऑप्शननुसार चेक करावं लागेल. सुरुवातीला बघा मी तुम्हाला काय आहे ते लवकरात लवकर सांगण्याचा प्रयत्न करतो. समजा आपण ए झाडावर 5 पक्षी घेतली आणि बी झाडावर जर 7 पक्षी घेतले तर काय होते ते बघूया. ठीक आहे, जास्त वेळ न घालवता. ठीक आहे, आता बघा इथं मोकळी जागा म्हणून इथं घेऊया आपण की ए झाडावर 5 पक्षी आहेत आणि बी या झाडावर 7 पक्षी आहेत. तर ए झाडावरला एक पक्षी मायनस होणार आहे म्हणल्यानं तो इथं येऊन इकडं ॲड होणार आहे. म्हणजे हे किती झाले 8. म्हणजे हे मायनस झाला म्हणल्यानं काय होईल, याच्यात मायनस झाला म्हणजे इथं 4 होणार. बरोबर, म्हणजे हे 4 झाले आणि हे 4 दुप्पट 8 झाले. म्हणजे फर्स्ट कंडिशन क्वालिफाय होत आहे इथं. म्हणजे फर्स्ट कंडिशन 4 दुप्पट 8 होत आहे. त्याचप्रमाणे म्हणत आहे ना ते दुप्पट झाली का. बरोबर आहे, करेक्ट आहे. हां, आणि अगोदर दुसऱ्या कंडिशनमध्ये काय सांगितलेलं आहे की आणीच्या नंतर काय सांगितलेलं होतं की जे हे ऑलरेडी पक्षी होते, हे जे 7 पक्षी होते या बी झाडावर आणि या झाडावर जे 5 पक्षी होते, त्यामधून जर या 7 समजा ह्या 7 जर एक मायनस केला आणि हा मायनस केलेला एक इकडं जाऊन बसला काय या 5, तर इथं प्लस होईल. म्हणजे हे किती होतील 6. आणि 7 एक गेला तर काय होईल बरं, हे 7 एक गेला तर हे होतील 6. म्हणजे दोन्ही समान होतील की नाही. बरोबर आहे, करेक्ट. म्हणजे ही कंडिशन क्वालिफाय होते. म्हणजे हे उत्तर आपलं अचूक आहे फ्रेंड्स. ठीक आहे, तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर हे काय असणार आहे, 5 आणि 7 असलेलं ऑप्शन हे याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे फ्रेंड्स, बघा अशा प्रकारच्या प्रश्नाला आपण अशा प्रकारे सोडवू शकतो. हे चेक करावं लागेल तुम्हाला ट्रायल आणि एररद्वारे हे याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा 29 नंबरचा क्वेश्चन पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या आणि चौथ्या पदाचा संबंध आहे. तर ते काय आहेत नेमके ते ओळखा म्हणाले. बघा कूल, हॉट, स्ट्रॉंग. तर स्ट्रॉंगचं काय येईल, स्ट्रॉंगचं वीक येणार आहे. वीक स्पेलिंगमध्ये फरक आहे. बघा वीक आठवडा, वीक म्हणजे दुबळा. ठीक आहे, हे येणार आहे याचं अचूक उत्तर. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आपला एक सोपा आणि फेमस रायटरचं फेमस बुकचे जे रायटर आहेत त्यांची एक जोडी दिलेली बुक आणि त्यांचे रायटर श्यामची आई कोण लिहिले, साने गुरुजी. श्यामची आई साने गुरुजी यांनी लिहिले आणि विंग्स ऑफ फायर हे कोण लिहिले, आपल्या देशाचे सुप्रसिद्ध असे राष्ट्रपती द ग्रेटेस्ट सायंटिस्ट डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेलं आहे विंग्स ऑफ फायर. ठीक आहे फ्रेंड्स, हे अशा प्रकारे या प्रश्नांचे उत्तरे आहेत. आणि नंतर बघा पुढचा एक क्वेश्चन काय आहे, पुढचा क्वेश्चन आहे 37-40. बघा फ्रेंड्स, समोरचा 31 नंबरचा जो क्वेश्चन आहे बऱ्यापैकी हार्ड आहे, बऱ्यापैकी लॉजिक याचं बऱ्याच मित्रांना बऱ्याच मुलांना हे लावता आलेलं नाही. तर या प्रकारच्या क्वेश्चन्सला आपण सॉल्व करण्यासाठी काय करायला पाहिजे, बघा या प्रकारच्या क्वेश्चन्सला सॉल्व करण्यासाठी अगोदर भरपूर सारा सराव करण्याचा करायला पाहिजे. आपण अशा प्रकारचे प्रश्न आपण सॉल्व करून बघितले पाहिजे, तेव्हाच या प्रकारच्या प्रश्नांना आपण सोडवू शकतो. बघा सुरुवातीला आपण ही जी संख्या देतो त्याच्यासाठी मी सिम्पल गोष्ट सांगतो की कशाप्रकारे आपण सॉल्व करायला पाहिजे, कशाप्रकारे आपण याला इमॅजिन करायला पाहिजे की हे पुढचं येणारं काय आहे, क्वेश्चन माझ्या ठिकाणी काय आहे. की सर्वात अगोदर ही जी दिलेल्या संख्या आहेत त्यांना आपण प्लस करून बघायला पाहिजे, नंतर दिलेल्या संख्यांनाच आपण मायनस करून बघायला पाहिजे, दिलेल्या संख्याचा समोरच्या संख्याशी गुणाकारात काही संबंध लागतो का ते बघायला पाहिजे, कारण की वाढायली समोरची संख्या. ठीक आहे, दिलेल्या संख्याचा पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी भागाकार करून काही संबंध लागतो का हे बघायला पाहिजे. हे 4 या 4 तुम्ही भरपूर सारे प्रश्न जर सोडवलेले असतील तर तुम्हाला हे लॉजिक लागेल, नसता सहसा हे लॉजिक लागणार नाही. बऱ्यापैकी हार्ड क्वेश्चन आहे हा मित्रांनो. बघा ह्या प्रश्नाला सोडवण्यासाठी कसं करावं लागेल, आपल्याला काय करावं लागेल, बघा 3 आणि 7 किती होतात,
थ्री प्लस सेवन खाली घेऊया आपण याला जरासं मोकळ्या जागेमध्ये, सदतीस चाळीस पंचवीस, बघा मोकळ्या स्पेसमध्ये सदतीस चाळीस पंचवीस, सदतीस चाळीस पंचवीस आणि क्वेश्चन मार्क, ठीक आहे बघा सदतीस चाळीस पंचवीस. आता सदतीस म्हणजे काय असणार आहे बघा, सदतीस म्हणजे असणार आहे तीन प्लस सात, तीन प्लस सात म्हणजे काय दहा, आणि हा काय असेल आता हा चाळीस कसा आला लॉजिक काय लागेल बघा, तीन प्लस सात दहा, आपण दहा प्लस करून बघितलं समोरचं चाळीस काय एक लॉजिक लागणार गेले, तर याला मल्टिप्लाय केलं आपण चारने तर चाळीस येईल, पण समोर या पंचवीसला आपण पुढे तसंच लॉजिक लावून ऑप्शनमधला कोणता पर्याय याचा आन्सर येऊ शकतो ते बघायचं. तर मी तसं न करता काय करेल, सातमधनं तीन गेले काय राहिले चार, ठीक आहे बघा आता मी काय करतो, सातमधनं तीन गेले काय असणार आहे चार, ठीक आहे सातमधनं तीन गेले, सातमधून तीन गेले किती राहिले चार, चार गुणले दहा बरोबर चाळीस, ठीक आहे फ्रेंड्स हे आलं आपलं म्हणजे याला हे लागून आलेलं आहे. आता हे चार टिपकेट, या चार टिपक्याच्या पुढचा पंचवीसचा पुढे संबंध आला पाहिजे, ठीक आहे. आता बघा इथं काय करणार आहोत आपण, बघा पंचवीस म्हणजे मोठी संख्या काय, पाचमधनं दोन गेले किती राहिले तीन, तीन गुणिले दहा म्हणजे याचप्रमाणे मी इथे पण लागू करत आहे, तीन गुणिले दहा म्हणजे किती झाले तीस, हे याचं अचूक उत्तर असणार आहे. आणि हे पर्यायामध्ये आहे, पर्यायामध्ये आहे म्हणल्यानं हे आपलं क्वालिफाय होत आहे, आन्सर आपलं क्वालिफाय होत आहे, आन्सर याला लागू होत आहे, ठीक आहे फ्रेंड्स म्हणजे हे याचं अचूक उत्तर असणार आहे, ठीक आहे. बघा पुढचा एक क्वेश्चन, इंटरेस्टिंग क्वेश्चन दिलेला आहे बत्तीस नंबरचा, काय चौदा पंधरा, चौदा पंधरा लगेच चौदा आणि पंधरा, आणि इथं बघा तर बत्तीस आणि त्याच्यापुढे कोणती संख्या येईल ते विचारलेलं आहे, ठीक आहे फ्रेंड्स. बघा ह्या दोघांची जर बेरीज केली तर काय येईल बरं, दोघांची बेरीज केली तर इथे पाच, या दोघांची बेरीज केली तर काय येईल बरं सहा, पाच सहा. आता पुढे बघा पुढचं काय, पुढचं पण अशाच पद्धतीनं लागू होत आहे का बघायचं, तीन आणि दोन पाच, ठीक आहे. त्याच्या पुढे मग आता सहा बेरीज आली पाहिजे अशी संख्या पाहिजे आपल्याला, ती संख्या कोणती असणार आहे चार आणि दोन किती होतात सहा, म्हणजे हे याचं उत्तर असू शकते असणारच आहे, बाकीच्या कोणत्या ऑप्शनमध्ये असं काही दिसत नाही. बघा आपण काही वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय केलं, असं जर दुसरे एखादं जर आन्सर आलं तर तो क्वेश्चन रद्द होऊ शकतो, ठीक आहे फ्रेंड्स. बघा अशा प्रकारे या प्रश्नांची उत्तरे आपण लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करतो आहोत. आवडला असेल व्हिडिओ तर आपला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स. आणि याच्या पुढचा जो क्वेश्चन आहे तो सोपा आहे एकदम. बघा ही जी आकृती दिलेली आहे तर आकृतीमध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला की मॅचिंग आकृती बघा काय ह्याची जोडी कशी जोडता येईल ते विचारलेली तुम्हाला. व्हिडिओ फार मोठा होत आहे, हा सोपा क्वेश्चन आहे, प्रश्न आहे, तर तुम्ही सॉल्व करून घ्या आणि याचा याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचं एक्सप्लेनेशन बघूया. थँक्यू फ्रेंड्स. अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू फ्रेंड्स.